तुमच्या सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहे. आपण फिजिकल केमिस्ट्रीला स्टार्टिंग केलेली आहे. तुमचा एम एस सीचा सेकंड इयरचा फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे, सॉरी, फिजिकल केमिस्ट्री. आपण कुठला चॅप्टर बघत होतो, केमिकल कायनेटिक्स बघतो आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण कुठल्या तरी बघितलं आहे, मायकल मेंटेन इक्वेशन बघितलं आहे, इक्विलिब्रियम बघितलं, त्यानंतर ॲप्रॉचिमेंट रिॲक्शन बघितलं, कॉन्सिक्वेस्टिव्ह रिॲक्शन बघितलं, रेट लॉ वगैरे, ते सगळे आपण तरी बघितले. आता हा पुढचा टॉपिक स्टार्ट करते मी, कायनेटिक ऑफ कॉम्प्लेक्स रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे चेन रिॲक्शन बघणार आहे. आतापर्यंत जे रिॲक्शन बघितलं तुम्ही फक्त सिम्पल थेरम यूज करत होते आणि त्या व्हॅल्यू पुटअप करत होते. ठीक आहे, आता चेन रिॲक्शन म्हटले, चेनवरनंच तुम्हाला लक्षात येते की ही रिॲक्शन कशी असणार आहे. चेन म्हणजे याच्यामध्ये किती प्रकारच्या स्टेप इन्वॉल्व्ह असणार आहे. आता चेन रिॲक्शन म्हणजे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकते, वन स्टेप टू अनदर स्टेप, म्हणजे ही चेन फॉर्मेशनमध्ये, चेन रिॲक्शन फॉर्मेशनमध्ये होणार आहे. म्हणजे मेनी गॅस किंवा म्हणजे कुठले पण फेज असतील, गॅस फेज, लिक्विड फेज रिॲक्शन असतील, ते पॉलिमरायझेशन चेन रिॲक्शन. रिॲक्शन इंटरमिडिएट प्रोड्यूस इन वन स्टेप टू जनरेट इन द अनदर इंटरमिडिएट इन नेक्स्ट स्टेप अँड सो ऑन. म्हणजे चेन फॉर्मेशनमध्ये पुन्हा पुन्हा ती रिॲक्शन होत जाईल. वन द इंटरमिडिएट इन द चेन रिॲक्शन इट इज कॉल्ड ॲज द चेन कॅरियर. म्हणजे जस्ट कॅरियर करणार ती पुढे पुढे पुन्हा पुन्हा. म्हणजे तुम्ही जसं याला हे म्हणू शकता की पॉलिमर वगैरे तुम्ही शिकले असतील ना, तर त्याच्यामध्ये ही हा जो पॉईंट आहे तो यूज होतो. ठीक आहे, दिस कॅरी द रिॲक्शन कॉल्ड ॲज द चेन रिॲक्शन. त्याच रिॲक्शनला तुम्ही काय म्हणतात, चेन रिॲक्शन असे म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द चेन रिॲक्शन आणि हाऊ रिॲक्शन स्टेप आर क्लासिफाईड. आता ह्या सर्वांना माहिती की चेन रिॲक्शन आल्या म्हणजे तुमच्या इथं कुठल्या कुठल्या स्टेप येतात. एक इनिशिएशन येते, प्रपोगेशन येते, टर्मिनेशन येते. जस्ट म्हणजे हे जस्ट तुमची स्टार्टिंगचे, म्हणजे इनिशिएशन म्हणजे जस्ट फॉर्मेशन होते, किंवा प्रपोगेशन म्हणजे नेक्स्ट स्टेप आणि टर्मिनेशनमध्ये तुमची एंडिंग स्टेप असते. ठीक आहे, तर ती कशी होते, काय होते, जस्ट एक्झाम्पल घेऊन घेऊया आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊया. ठीक आहे, आणि हे तुम्हाला मोस्ट ऑफ करून जे तुमचे प्रॉब्लेम असतात ना त्याच्यामध्ये विचारले जातात, की तुम्हाला जर प्रॉब्लेम वगैरे विचारले गेले तर त्याच्यामध्ये हे थेरमचं यूज होतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आन्सर, तुम्हाला जो फॉर्म्युला असतो तो माहिती हवा असतो आणि त्याच्यावरनं तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. चला आता आपण स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, आणि प्रॉब्लेम असतील कुठल्या टॉपिकवर तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला आता आपण स्टार्ट करूया. डेफिनेशन बघितली की तुम्ही जितके पण फेज असतात तुमचे गॅस लिक्विड फेजमध्ये, जे पण पॉलिमरायझेशन रिॲक्शन होते ती तुमची चेन फॉर्मेशनमध्ये, म्हणजे जस्ट वन स्टेप टू अनदर स्टेप म्हणू शकता. ठीक आहे, आता जस्ट एक्झाम्पल घेतलं, रेट लॉ ऑफ द चेन रिॲक्शन. आता कन्सिडर, तुम्ही एखादं एक्झाम्पल घेतलं, कुठलंही घेऊ शकता, H2Br2 पण घेऊ शकता. आपण जसं ॲसिटाल्डिहाइड घेतलं आहे, हे कुठल्या कंडिशनला घेतलं आहे, पण पायरोलिसिसचा अर्थ काय होतं, थर्मल डिकॉम्पोजिशन. तुम्ही स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये शिकले असणार थर्मल कंडिशन, म्हणजे थर्मल म्हणजे हीटिंगची कंडिशन, बरोबर ना. ॲसिटाल्डिहाइड इन अब्सेन्स ऑफ एअर, एअर ऑब्सेंट राहणार इथं. ठीक आहे, ॲसिटाल्डिहाइड घेतला, जस्ट तुम्हाला रिॲक्शन अशी मिळणार. ॲस कसं काय, CH3 आणि 1 हायड्रोजन, CH4 आणि हा तुमचा कार्बन येईल. ठीक आहे, रेट इट इक्वल टू, आपण जस्ट रेट लॉ द इक्वेशन लिहितो आहे, तर काय राहील तुमचा, ॲसिटाल्डिहाइड 3/2. ठीक आहे, तुम्ही हा किती टाइम्स येतो वगैरे ते सगळे तुम्ही हे तुमचं जे H2 3/2 आहे तुमचं जस्ट म्हणजे तुम्ही ते फक्त मेन्शन करताय. ठीक आहे, घेतलं तुम्ही घेऊ शकता. चेन रिॲक्शन आज कॅरी आउट इन द 3 स्टेप. किती स्टेपमध्ये करताय तुम्ही, 3 स्टेपमध्ये करताय. आता ते कुठल्या कुठल्या स्टेप आहेत त्या पाहून घेऊया. तुमचे फर्स्ट स्टेप आहे इनिशिएशन. ठीक आहे, इनिशिएशनमध्ये फक्त तुमचं जसं काय होणार आहे की चेन कॅरियर, म्हणजे तुमचं जसं ॲसिटाल्डिहाइड रिॲक्शनपासून तुम्ही फॉर्म करणार, तर इनिशिएशन स्टेपमध्ये काय होणार आहे तुमचा, की तुमचा एक CH3 रॅडिकल मिळेल आणि एक तुमचा काय मिळणार आहे, अल्डिहाइड रॅडिकल मिळणार. ठीक आहे, एक CH3 रॅडिकल मिळणार, जस्ट अल्डिहाइड रॅडिकल मिळणार. म्हणजे रेट इज इक्वल टू, तुम्ही इथंच राईट डाऊन करणार, KI हा म्हणजे K तुमचा रेट कॉन्स्टंट, I म्हणजे तुमचा इनिशिएशन, आणि हा तुमचा ॲसिटाल्डिहाइड. ठीक आहे, सेकंड स्टेप आहे तुमची प्रोपोगेशन. प्रोपोगेशन स्टेपमध्ये काय होते, तुम्ही जो ॲसिटाल्डिहाइड जो तुमचा इनिशिएशन स्टेपमध्ये तुम्ही जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त तुमचा जो हा CH3 रॅडिकल जो निघतो आहे ना, तो फक्त इथे काय करणार आहे, अटॅकिंग करणार आहे अदर रिॲक्टनसोबत. हीच तुमची काय असणार आहे, प्रोपोगेशन स्टेप असणार आहे. ठीक आहे, फक्त हा रॅडिकल तुमचा जो CH3 रॅडिकल आहे तो ॲसिटाल्डिहाइडसोबत रिॲक्शन होणार. म्हणजे कशी होईल तुमच्या रे, तुमचा जो CH3 CO आणि हा हायड्रोजन तुमचा जस्ट वन मॉलिक्युल जस्ट फक्त इथं काय होणार आहे, प्रोपोगेशन स्टेपमध्ये चालला जाईल, म्हणजे हा CH4 होऊन जाईल.
ठीक आहे, तुम्ही रेड इक्वल टू काय लिहिणार मग, के पी जे तुमचं आन्सरिंगमध्ये येतात ना तेच तुम्ही इथे राईट डाऊन करतात कॉन्सन्ट्रेशनमध्ये. ठीक आहे, एक ॲसिडॅल्डिहाइड झाला आणि एक तुमचा CH3 झाला. ठीक आहे, आता तुमचं थर्ड आहे म्हणजे ती स्टेप तुम्ही काय करणार आहे पुन्हा प्रोपोगेशन, म्हणजे जस्ट ही तुमची इनिशिएशन स्टेप म्हणू शकता तुम्ही, की पुन्हा तुमची जी तिथं रिमेन म्हणजे तुमची जी तिथं ती स्टेप कॉन्स्टंट म्हणजे ती थांबून जाते, मग नंतर मग तिथं काय होईल जो तुमचा तुमचा काय होईल मिथिल कार्बन जो ग्रुप आहे तो फक्त काय होणार आहे जसं तुमचा हा जो आलेला आहे फक्त तुम्ही तर फक्त काय होईल सेपरेट रॅडिकल फॉर्मेशन म्हणजे फ्री रॅडिकल फॉर्मेशनमध्ये चालला जाईल. कळतं आहे का? 1 CH3 रॅडिकल आणि +1 कार्बोनिल रॅडिकल. ठीक आहे, CO रॅडिकल. रेट इज इक्वल टू आपला KP तर झाला आहे म्हणजे KP सेम आहे नको हेल्पर म्हणून आपण जस्ट K-P, K तो तुमचा रेट कॉन्स्टंट आहे, P म्हणजे प्रोपोगेशन. ठीक आहे, तुमचा काय घेतला आपण CH3 CO रॅडिकल घेतलेला आहे. ठीक आहे, आता टर्मिनेशन स्टेप. टर्मिनेशन स्टेपमध्ये काय होणार आहे ही तुमची लास्ट स्टेप आहे, म्हणजे ह्या स्टेपमध्ये काय होतं की रॅडिकल रॅडिकल काय होऊन जाणार आहे कंबाईन होऊन जाणार आहे. कंबाईन म्हणजे इथं तुमची स्टेप काय होणार आहे एंडिंग होणार आहे, हीच तुमची काय म्हणतात टर्मिनेशन स्टेप राहणार आहे. CH3 रॅडिकल आणि जर CH3 रॅडिकल ऍड करणार तुम्हाला CH3 रॅडिकल जर तुमचा जो एंड पॉईंट आहे तो काय होणार फॉर्मेशन म्हणजे चेन फॉर्मेशनमध्ये फॉर्म होऊन जाणार, म्हणजे CH3 टू टाईम्स आहेत म्हणून आपण जर स्क्वेअर लिहिलं आहे. ठीक आहे, म्हणजे ही के म्हणजे रेट कॉन्स्टंट, टी म्हणजे टर्मिनेशन CH3. ठीक आहे, आणि जे तुम्ही इथं ह्या स्टेपमध्ये जे पण केलं आहे तेच फक्त थेरीमध्ये राईट डाऊन केलं आहे की द चेन रिॲक्शन इज CH3 अँड इज फ्रॉम इनिशिएशन चेन द चेन कॅरियर CH3 अटॅक इन द रिॲक्टर. बघा तेच लिहिलं आहे जे आपण रिॲक्शनमध्ये केलं आहे की प्रोपोजिशन स्टेपमध्ये रॅडिकल रॅडिकल कंबाईन टू एंडिंग चेन इन द टर्मिनेशन स्टेप. ठीक आहे, आणि नेक्स्ट तुम्ही काय सांगणार की स्टेडी स्टेप अप्रोच होणार. तुम्ही बघितलं असेल SSA आपण ही प्रोसेस आपण बघितलेलं आहे की याचा अर्थ काय होतं की तुमची जी व्हॅल्यू असते ती 0 येते, ती कशी येते काय येते ते आपण रिॲक्शन जेव्हा घेणार तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल. द इंटरमिडिएट मस्ट हॅव द इक्वल टू द 0. आता इंटरमिडिएट तुम्ही घेतला आहे. ठीक आहे, द डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ द CH3 रॅडिकल तुमचा इंटरमिडिएट घेतला आहे DT, अँड देन काय होईल तुम्ही जेवढ्या पण हे इनिशिएशन प्रोपोगेशन आणि टर्मिनेशनचे जेवढ्या पण राईट डाऊन केले आहेत रेट ते सगळे तुम्ही इथं राईट डाऊन करणार, बाकी काहीच करणार नाही फक्त जे राईट डाऊन करणार. KI आपला काय घेतला होता ॲसिडॅल्डिहाइड घेतला, सेकंड काय होता KP मायनस KP CH3 रॅडिकल आणि काय होता ॲसिडॅल्डिहाइड. ठीक आहे, नंतर काय होतं रेट इज इक्वल टू K-P CH3 CO होता. ठीक आहे, आणि हा तुमचा जसं आपण टू टाईम्स ऑफ द CH3 होता म्हणून आपण जसं इथं टू टाईम्स ऑफ द सॉरी तुम्हाला दिसत नाही ना टू टाईम्स ऑफ द KT लॅब टर्मिनेशन K आणि हा टू टाईम्स ऑफला CH3 म्हणून आपण जस्ट राईट डाऊन करून घेतला आहे. ठीक आहे, आणि जस्ट पुन्हा इंटरमिडिएट घेतल्यानंतर तुम्हाला काय म्हणणार आहे CH3 कार्बोनिल घेतल्यानंतर तुम्ही काय करणार आहे ॲक्च्युली DT म्हणजे काय करणार तुम्ही आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ द CH3 म्हणजे याची पुन्हा तुम्ही ज्या पण तुमच्या प्रोपोगेशनच्या स्टेप आहे त्या राईट डाऊन करणार आहे. इथं तुम्ही सगळ्या कम्प्लीट स्टेप राईट डाऊन केल्या की तुमचं काय असणार आहे इनिशिएशन प्रोपोगेशन आणि टर्मिनेशन. तुम्ही तिघी पण जेवढं पण तुमची रेट ऑफ रिॲक्शन ज्या पण काढल्या आहेत तुम्ही म्हणजे रेट ऑफ म्हणजे जसं मी तुम्हाला हे सांगते हे जे तुम्ही काढलेत ना तेच तुम्ही इथं राईट डाऊन केले आणि नेक्स्ट स्टेपला काय करणार आहे तुम्ही इथं फक्त प्रोपोगेशनच्या स्टेप लिहिणार आहे. प्रोपोगेशनमध्ये तुमचा हा कॉमन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द CH3 CO लिहिला आहे आणि फक्त प्रोपोगेशनच्या स्टेप लिहिला आहे. ठीक आहे, आता हे दोघी इक्वेशन तुम्ही काय करणार आहे सम करणार आहे. ठीक आहे, सम करणार म्हणजे काय ज्या तुमच्या सिमिलर स्टेप असतील त्या काय करणार कॅन्सल करणार म्हणजे आता हा मायनस KP आहे आणि हा प्लस KP KP मायनस KP प्लस जस्ट कॅन्सल आउट होतील आणि प्लस K-P CH3 CO जस्ट तो पण कॅन्सल आउट होऊन जाईल हा पण कॅन्सल आउट होऊन जाईल आणि तुम्ही स्टेडी स्टेप अप्रोचेशन यूज करता म्हणजे काय इक्वल टू 0 म्हणजे तुमची जी इंटरमिडिएट स्टेप असणार ती काय होणार आहे 0 होणार आहे. ठीक आहे, हा जसं आपण 0 लिहिला आहे. ठीक आहे, आणि जे आता तुमचे तुमची इथं बाकी जे राहिलेले आहेत ते ग्रुप तुम्ही फक्त इथे राईट डाऊन करणार. ठीक आहे, बाकीच्या सेम ज्या स्टेप होत्या त्या तुम्ही फक्त कॅन्सल आउट केल्या आहे म्हणजे तुमची हे सगळे कॅन्सल आउट झाले आहेत ना आणि राहिलेले कुठले आता इनिशिएशन KI ॲसिडॅल्डिहाइड. ठीक आहे, नंतर कुठला राहिला आता -2 KT CH3 राहिला. ठीक आहे, आता स्टेडी स्टेप अप्रोक्सिमेशन ऑफ द CH3 रॅडिकल इज म्हणजे CH3 रॅडिकल स्टेडी स्टेप अप्रोक्सिमेशन इथं 0 होऊन जाईल. 0 झाल्यानंतर तुम्हाला आन्सरिंगमध्ये काय म्हणणार आहे KI आता हा जेव्हा इकडच्या साईडला हा डिवायडेशनला जाईल म्हणजे KI अपॉन 2 KT 1/2 देन CH3 CHO 3/2. कळतं आहे तुम्ही काय केलं आहे स्टेडी स्टेप अप्रोक्सिमेशन करतात म्हणजे तुम्ही काय करणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द CH3 रॅडिकल आता तुम्ही आधी 0 व्हॅल्यू केल्यानंतर तुमचा जो 1 CH3 आहे तो जस्ट तुम्ही CH3 असा राईट डाऊन केला
ठीक है, इक्वल टू आता काय के अपॉन टू के टी वन हाफ, देन सी एच एसिडॅल्डिहाइड एक वन एसिडॅल्डिहाइड राहिला म्हणजे 3/2. ठीक आहे, हेच तुमचं फायनल आन्सर आहे. ओके, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.